हिंदू जनजागृती समिती रोहिंग्यांच्या विरोधात कारवाय करची म्हणून उत्तर गोय जिल्हो अधिकाऱ्याक निवेदन दिला अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचा दक्षिण गोयचं संयोजक सत्यविजय नायकान दिल्या. ओपा खांडेपार या ठिकाणी दोन बांगलादेशी घुसखोरांना अरेस्ट करण्यात आली चोरीच्या प्रकरणांमध्ये. या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. एक वर्षापूर्वी उजगाव येथे ATM फोडण्यात आलं आणि या ATM फोडल्यानंतर याची जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा दिल्लीमध्ये याला अटक करण्यात आली आणि त्या चौकशीनंतर पुढे आलं की हा देखील एक बांगलादेशी घुसखोर होता. खरं तर गोवा एक सुरक्षित असं राज्य आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक इथं अगदी गुण्यागोविंदाने राहतात. परंतु आज अशा प्रकारच्या घटना पुढे येत आहेत त्यामुळे आज हे ज्या काही घटना आहेत या संदर्भात गोवा सरकारने गंभीरपणे या घटनांकडे लक्ष घालावा. गोव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण असा विषय आहे. आज या दृष्टीने सरकारकडे आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने विशेष पोलीस पथक स्थापन करून या संदर्भातली जी काही माहिती गोळा केली आहे यातून गोवा सरकारने देखील अशा प्रकारचं विशेष पथक स्थापन करून असे जे कोण अनधिकृतपणे आज गोव्यामध्ये वास्तव्याला आहे त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर ठोस अशी आपली भूमिका सरकारने आपली व्यक्त करावी एवढी आमची मागणी आज या माध्यमातून आहे.